अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करून जवळपास 3 महिने उलटून देखील प्रत्यक्षात शासनाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही। याबद्दलचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जामनेर तालुक्याचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे देण्यात आले आहे। हा दुष्काळ लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या, यात शेतसारा माफ करावा, विद्यार्थ्यांना पासेसच्या सवलती मिळाव्या, रोजगार हमीची कामे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, गावोगावी टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे, गुराढोरांसाठी छावण्या उभारून त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केल्या आहेत। या मागण्यांची अंमलबजावणी शासनाने लवकरात लवकर करावी, अन्यथा 23 तारखेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते संजय गरुड यांच्याकडून करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। पाण्याचे टँकर झाले पाहिजे, गावे गावी पाण्याचे टँकर झाले पाहिजे, चारा छावण्या झाल्या पाहिजे, चारा छावण्या झाल्या पाहिजे। भाजप सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय हाय, निकम्म सरकार हाय हाय, निकम्म सरकार हाय हाय। सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। शासनाने 2.5-3 महिन्यापासून दुष्काळ घोषित करून कागदोपत्री फक्त दुष्काळ घोषित केलेला आहे, प्रत्यक्षात शासनाच्या अंमलबजावणीला कुठेही सुरुवात दिसत नाही। मग पाणी टँकरची मागणी असेल, चारा छावण्यांची मागणी असेल, विद्यार्थ्यांच्या पासेसची सवलती असतील, रोजगार हमीचे कामं कुठे सुरू नाहीये। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की गिरीश भाऊ याला संपदा मंत्री असताना या तालुक्यामध्ये सातत्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि गुराढोरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी वनवन शेतकऱ्यांना भटकावं लागतंय। बऱ्याचशा गावांमधले लोक स्थलांतर करतायत, पेपरला बातम्या येत आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या तालुक्यामध्ये, या तीव्र दुष्काळाचे पडसाद शासनाने तातडीने लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात। ज्या ज्या दुष्काळाच्या काही योजना असतात, शेतसारा माफ झाला पाहिजे, हॅलो, विद्यार्थ्यांना पासेसच्या सवलती मिळाल्या पाहिजे, फॉर्म फी मधल्या सवलती मिळाल्या पाहिजे, रोजगार हमीचे कामं मिळाले पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, शेत सारा माफ झाला पाहिजे आणि गावोगावी टँकर पुरवले गेले पाहिजे, गुराढोरांसाठी छावण्या उभ्या केल्या पाहिजे, गुराढोरांसाठी छावण्या उभ्या करून चारा आणि पिण्याच्या पाण्याची, गुरांची आणि गावागावातल्या माणसांची व्यवस्था ही शासनाने तातडीने करावी, नाहीतर राष्ट्रवादी ही 23 तारखेनंतर रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल। एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी आणि बागायतदारांना 50,000 रुपये हेक्टरी दुष्काळाची मदत अनुदान मिळालं पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।